नमस्कार, वेलकम टू आर्ट वर्ल्ड। दिवाळीच्या निमित्ताने आपल्या सर्वांच्या घरी घर सजावट सुरू झाली असेलच। त्याचाच एक भाग आपल्या घरातील एखादी भिंत जर नव्याने डेकोरेट करायची असेल तर त्या संदर्भातील क्रिएटिव्हिटी आज आपण पाहूया। तर माझ्या घरातील ही भिंत रंगांचे काही ठिकाणी पापुद्रे निघाल्यामुळे खराब दिसत होती। त्याचे रेनोव्हेशन मी कसे केले त्याचा व्हिडिओ आता शेअर करते आहे। भिंतीवर टेक्स्चर करण्यासाठी मी व्हाईट सिमेंट, फेविकॉल आणि पाणी या इतक्याच साहित्याचा वापर केला जे आपल्या घरात सहज उपलब्ध असते। आता व्हाईट सिमेंटमध्ये त्याच्या निम्म्या प्रमाणात फेविकॉल मिक्स करून मग त्यामध्ये आवश्यकतेनुसार थोडे थोडे पाणी मिसळत जावे आणि इडलीचे बॅटर ज्या कन्सिस्टन्सीचे असते तितक्या कन्सिस्टन्सीचे हे मिश्रण तयार करून घ्यावे। आणि हे मिश्रण आवश्यकतेनुसार थोड्या थोड्या प्रमाणात बनवावे, कारण जर हे एकदम बनवले तर ते सुकून जाण्याची शक्यता असते। मिश्रण जास्त पातळही नको, कारण मग ते भिंतीवरून खाली ओघळून येईल। तयार केलेली ही टेक्स्चर पेस्ट भिंतीवर पसरवून घ्यावी व एखाद्या सपाट पत्र्याच्या सहाय्याने पृष्ठभाग प्लेन करून घ्यावा। ही पेपर क्विलिंगची कोंब आहे, याचा वापर करून आपण अशा पद्धतीने भिंतीवर टेक्स्चर करू शकतो। जर आपल्याकडे ही कोंब अवेलेबल नसेल तर आपण घरातील कंगव्याचाही वापर करून टेक्स्चर करू शकता। टेक्स्चर करून पूर्ण झाले की भिंत अशा प्रकारे दिसते। हे टेक्स्चर वाळण्यासाठी किमान 6 ते 7 तास लागतात। भिंतीवरील टेक्स्चर व्यवस्थित वाळले की मग त्याला ॲक्रेलिक रंगांनी रंगवू शकता। मी येथे माझ्या घराच्या रंगसंगतीला साजेशा केशरी आणि गुलाबी रंगांचा वापर केला आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार रंगसंगती ठरवू शकता। तर हा आहे माझ्या घरातील सुशोभित केलेल्या भिंतीचा फायनल लुक। कसा वाटला तुम्हाला मला कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्हीही नक्की ट्राय करून बघा। आणि हो, माझ्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, हा व्हिडिओ लाईक करा आणि तुमच्या मित्रांना शेअर करा। हॅपी दिवाळी।